नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील आणखी दोन सीसीटीव्ही TV9 हाती लागले आहेत. घोसाळकरांच्या ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला मॉरिसच्या कार्यालयाबाहेर थांबलेले लोक सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. गोळीबारानंतर साडी वाटपाच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांची धावपळ उडाली. या सीसीटीव्हीमध्ये आपण बघतोय घोसाळकर प्रकरणातील आणखी दोन सीसीटीव्ही आता TV9 हाती लागलेले आहेत. आपल्याला या दृश्यांमध्ये घोसाळकर दिसत आहेत, ते त्यांच्या कार्यालयाबाहेर आहेत. घोसाळकरांवर गोळीबार होण्याच्या काही वेळ आधीची ही सीसीटीव्हीतली दृश्य आहेत. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील आणखी दोन सीसीटीव्ही आता TV9 हाती लागले आहेत. घोसाळकरांच्या कार्यालयाबाहेर थांबलेले लोक सीसीटीव्हीमध्ये कैद झाले, तर गोळीबारानंतर साडी वाटपाच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांची धावपळ उडाली.